हाय फ्रेंड्स पूनम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहोत खमंग आणि खाण्यास तितकीच भन्नाट लागणारी कळण्याची भाकरी याची रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे ज्वारी आणि उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला याचं प्रमाण एक किलो ज्वारीला अर्धा किलो उडीद घ्यायचे आहेत तर असं मी छान असं दळून आणलेलं आहे तर याचं पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं होतं मी आधीच तर मी इथे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून जे आहे ते हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं हे छान असं पीठ जे आहे ते मळून घेतल्यानंतर मी याला थोडंसं असं परत मी चुरून घेणार आहे आपल्याला हे खूप वेळपर्यंत असं चुरून घ्यायचं आहे जेणेकरून भाकरी जी आहे ती छान येणार आहे तर यावर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे परत मी चुरून अगदी थोडासा भाग यामधला काढून घेणार आहे आणि परत थोडंसं याला मळून घेणार आहे याचा गोल गोळा करून मी याची भाकरी जी आहे ती तयार करणार आहे आता पोळपाटावर मी थोडंसं जे आहे ते पीठ घेतलेलं आहे आणि पिठाला थोडंसं हाताला लावून मी हे भाकरी जी आहे ती थापटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या पातळसर पोळ्यासुद्धा लाटू शकता प्रकारे याला आपण जाळसर भाकर तयार करून घेणार आहो पातळसर पोळ्यासुद्धा लाटू शकता तुम्ही याच्या तर अशा प्रकारे आपलं भाकर जे आहे ती तयार झालेली आहे आता ही ताव्यावर आपण भाजून घेणार आहोत आपली जी पिठाची बाजू होती ती वर ठेवायची जेणेकरून याचं जे पीठ आहे ते जळणार नाही तर हे पीठ जे आहे त्या भागाला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून परत जेव्हा आपण हे भाकरी भाजणार तेव्हा हे पीठ जे आहे ते जळणार नाही तर गॅसची फ्लेम ही हाय करून मी हे भाकरी भाजून घेणार आहे दिसण्यासाठी थोडी काळी दिसते भाकरी पण खाण्यास तितकी छान लागते तर अशी आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घेतल्यानंतर छान अशी गॅसवर भाजून घ्यायची आहे आपल्याला परत तर आपली जी भाकरी आहे ती तयार झालेली आहे याचा जो पापद्रा आहे तो छान आलेला आहे याला तुम्ही बघू शकता तर मी हा काढून घेणार आहे तुम्हाला यावर तेल मीठ टाकून सुद्धा तो छान लागतो खाण्यासाठी आता ही आपण ताट सर्व करूया तर मी येथे भाकर जे आहे यावर चटणीचा ठेचा ठेवणार आहे छान असा चटणीचा ठेचा सोबत काकडी टमाटर कांदा पापड दही लोणचं आणि मीठ तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माझ्या रेसिपीला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय